संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय. ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत. पीएम मोदींनी नाशिकमधून डागली तोफ. काँग्रेस आणि घटक पक्ष असेल तर घोटाळेच होणार आहेत. राज्यात तुम्ही यांना पाप करू देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलेलं आहे. ती ऑल इंडिया नाही, ती परजीवी आहे. पायघड्यांवर ती जिवंत आहे. बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यांसोबत निवडणुका लढत आहे असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. नाशिक येथे आयोजित महायुती उमेदवारांच्या प्रचारसभेतून ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकला माझा नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्या दिवशी मला नाशिकात येण्याचं सौभाग्य मिळालं आहे. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा आधी 11 दिवसांच्या अनुष्ठानाची माझी सुरुवात नाशिकमधून झाली होती. काळाराम मंदिरात मला सेवेचा लाभ मिळाला. विकसित महाराष्ट्र भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे आणि मी पाहतो आहे नाशिकात जनसमूह महाराष्ट्र बोलतो आहे. भाजप महायुती आहे तर गती आहे, राज्याची प्रगती आहे. महाराष्ट्र का जन जन कह रहा है, भाजपा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. साथियों, आज महाराष्ट्र के प्रख्यात साहित्यकार और कला जगत के मजबूत स्तंभ रहे पुल देशपांडे जी की जन्म जयंती है. मैं उनका पुण्य स्मरण करता हूं, उन्हें अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं. साथियों, आज हमारा महाराष्ट्र विकास कर रहा है. हमारा देश नए रिकॉर्ड बना रहा है, क्योंकि आज देश में गरीबों की चिंता करने वाली सरकार है. जब गरीब आगे बढ़ता है तभी देश आगे बढ़ता है. इतने दशकों तक देश में कांग्रेस और उसके साथियों ने गरीबी हटाओ का नारा दिया, फिर भी गरीब रोटी, कपड़ा, मकान के लिए मोहताज रहा. लेकिन अब केवल 10 वर्षों के भीतर भीतर देश के 25 करोड़ लोग गरीबी से बाहर आए हैं. क्या महाराष्ट्र आगे बढ़ पाएगा? महाराष्ट्र के युवाओं को क्या रोजगार के अवसर मिल पाएंगे? अगर ये काम रुके तो महाराष्ट्र काफी पीछे छूट जाएगा. कांग्रेस और उसके साथी यही चाहते हैं, उनका यही एजेंडा है. महाराष्ट्र में कोई भी बड़ा काम होता है, ये लोग उसका विरोध करने के लिए मैदान में आ जाते हैं. इन्होंने अटल सेतु का विरोध किया, इन्होंने वाढवण पोर्ट पर भी रोक लगाने की कोशिश की, इन्होंने मेट्रो परियोजनाओं को लटकाया. अघाड़ी वालों ने समृद्धि महामार्ग का काम ठप करने का प्रयास किया. पिछले 5 वर्षों में शुरुआती 2.5 साल महाअगाड़ी के महाभ्रष्टाचार और लटकाने अटकाने भटनाके के भेंट चढ़ गए हैं. इसलिए महाराष्ट्र के विकास की खातिर आपको अगाड़ी वालों को घुसने ही नहीं देना है, उनको सरकार से दूर रखना है. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.